गंगापूर धरणातून गोदावरीत विसर्ग जो आहे तो सुरू झालेला आहे. गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे. रामकुंड गोदा घाटावरील मंदिरांना पाण्याचा वेढा घातला गेलाय. गोदा घाट परिसरातील छोटे पूल सुद्धा पाण्याखाली गेले आहेत. आणि दरम्यान रामकुंड परिसरातून या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी. नाशिकमध्ये आज सकाळपासून गोदावरीला पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. मी आत्ता गोदा घाटाच्या परिसरामध्ये आहे. समोरच्या या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर गोदावरी नदी दुथडी भरून वाहते. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरातली जी लहान मोठी मंदिरं आहेत त्या मंदिरांना आता गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रशासनाकडून आता अलर्ट देण्यात आलेला आहे आणि ठिकठिकाणी अशा पद्धतीने सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. नागरिकांनी देखील पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, पाण्यात जाऊन सेल्फी काढण्याचा अट्टहास करू नये अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.